पुढची आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आता आंदोलक आक्रमक झालेले आहेत. मुकुंदवाडी चौकामध्ये आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे. शहरातला मुख्य रस्ताच आंदोलकांनी अडवलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे. पोलिसांचा खरं तर मोठा बंदोबस्त या सगळ्या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत. शहरातला मुख्य रस्ता जो मुकुंदवाड़ी चौकातला रस्ता आहे तो आता अडवण्यात आलेला आहे. रास्ता रोको या ठिकाणी केला जातो आहे. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. पण या आंदोलनामुळे इथं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक अपडेट या संदर्भातली जाणून घेऊया. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, काय नेमकी माहिती? एक तासापासून मुकुंदवाडी चौकात हा आहे आंदोलन सुरू होतं. मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरले होते. जवळपास तासभर त्यांनी रस्ता रोखून धरला. त्या आंदोलनादरम्यानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला काळं सुद्धा त्या ठिकाणी फासण्यात आलेलं आहे. आणि आंदोलनाच्या दरम्यानच चौकाच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात टायर सुद्धा रस्त्यावर जाळेल. त्यामुळे परिस्थिती थोडी गंभीर झालेली आहे. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि आंदोलकांनी आश्वासन दिलेलं आहे की 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन संपवून पुन्हा शांततेच्या आंदोलनात जाऊन बसू. निश्चितपणे आंदोलन एक तास चाललं, शांततेत घोषणाबाजी झाली. मात्र काय उत्साही मराठा बांधवांनी धुडगूस घालत रस्त्यावर टायर पेटवले, त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. मात्र पोलिसांच्या पूर्णपणे नियंत्रणात ही परिस्थिती आहे. कुठल्याही पद्धतीचा हिंसक वळण इथं येऊ नये यासाठी SRPF ची एक तुकडी सुद्धा आलेली आहे. आता तरी शांततेत आंदोलन सुरू आहे आणि 10-15 मिनिटात हे आंदोलन संपेल. बर, सिद्धार्थ धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत. एका ब्रेकची वेळ झाली आहे, लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.